आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मंगलला त्या गेट जवळ चक्कर आली म्हणून तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेल्यात. तुमची मुलगी मला कधीही वंशाचा दिवा देऊ शकत नाही. वांजोटी सुंदरी सिद्धार्थ आला म्हणून बरं झालं बघा. बापरे. बर मावशी, सुंदरीनी तुम्हाला काही फोन केला होता का? म्हणजे काकूना बरं वाटतंय ना, आणि ती इथे येणार असं काही म्हणाली आहे का? नाही, मला काय बी माहिती नाही. मी तिच्या फोनची वाटच बघायला लागले. बघा कुठल्या हॉस्पिटल मध्ये ठेवले तुम्हाला माहिती आहे? एक मिनिट अनु, ऐक ना, मी काय म्हणतोय, मला काय म्हणायचंय की विषय वाढवण्यात त्या पॉइंटने आपण निघूयात. नाही आधी हॉस्पिटल मध्ये जावं लागलं तरी चालेल, पण मला प्रसादाचा विषय सुंदरीशी बोलायचा आहे. अनु, तिची आई हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे, ती कुठल्या तरी टेन्शन मध्ये असेल. मला नाही वाटत तू प्रसादाचा विषय काढला पाहिजे. आपण निघूया. अगं आधी बघ सुंदरी, नक्कीच आदित्यनं पुन्हा काहीतरी घोळ घातलाय. हे काय होत बसलंय? काय झालं असं लीला? हल्ले काय काय ऐकायला यायला लागले बाई. बरे होईल ना बच्चे, लई येळ झाला व बाजूत उठत का ताई? आजी आताच औषध दिलंय त्यांना, आणि डॉक्टर सांगतीलच तुम्हाला त्यांना काय झालंय ते. देवा, का असा सगळ्यांना त्रास द्यायला लागलायस रे? कशा आहेत आता? ट्रीटमेंट चालू आहे. ट्रीटमेंट मिळाली हे महत्वाचं. येतील शुद्धी. तुम्ही इथं कशा? समद ठीक आहे ना? सगळं ठीक आहे ना, तेच बघायला आले मी. म्हणजे अगं, आधीची सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे राहिली आहे ना. अगं ते इथं. हो इथे. तूच त्याला काहीतरी देणार होतीस ना? मी? हो. आठवत नाहीये का तुला? नाही, म्हणजे आईच्या गोंधळात लक्षात नसेल राहिलं. येस येस आय नो. अगं ते तू व्रत केलं होतंस आणि त्या व्रताचा प्रसाद देणार होतीस ना मला?
व्रत? यस व्रत। प्रसाद आहे की आत ठेवलाय मी? आणते, तुम्ही बसा की मी आले। अनु तू बस ना। बस काय मंगलताईंना ऍडमिट केले? आजी तुम्ही प्लीज रडू नका। काय झाले सांगा मला, डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर अजून नक्की काय सांगत नाहीत रे, म्हणजे औषध चालू केली आहे पण मंगल अजून बेशुद्धच आहे। ओ गॉड, अजून शुद्ध आलेलं नाहीये। हो ना, आणि आणि सारी बिचारी एकटीच सगळं करते रे। तू यातच काय तर म्हणजे तिला थोडा धीर येईल र आणि सोबत पण होईल। हो हो, मी मी निघतो लगेच, मालूला घेऊन निघतोय, तुम्ही काळजी करू नका। हा लय बरं होईल बघ तू आलास तर, पण तिकडे कुणाला बोलू नकोस बर का? म्हणजे अरे आधीच ते त्या भाऊसाहेबांच्या टेन्शन मध्ये आहेत ना, कोणाला सांगू नकोस। हा मी दुसरं काहीतरी कारण सांगून निघतो, येतो मी। हा काय हो, काय झालं मंगलात तिला? काही काहीच कळत नाहीये, तिकडे गेल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही, आपल्याला निघायला लागेल। चल निघूया। चल आदित्यानं दरवेळी मलाच फशी पाडतो, काय खोटं बोललाय कोणास ठाऊक। माझं कसलं व्रत आणि अनु मॅडमला त्या प्रसादामध्ये एवढा इंटरेस्ट काय? काय करू काहीच कळना झाले। रामनवमीच्या पूजेच्या दिवशी गुरुजींनी दिलं रक्षणासाठी हा गंडा आणि आपल्या सर घे। आई काल काही वाचवलंस ग, तूच मार्ग दाखवलास बघ, आणि मला माफ कर, मला खोटं बोलावं लागेल अनु मॅडम त्यांच्या लेकरासाठी। मी बहुतेक अनु मॅडमच्याच मदतीला येणार होते आणि त्यांना जास्त गरज आहे, त्यांना आणि त्यांच्या बाळाला। माफ कर मला बी आणि त्या माय लेकराला बी। हा तुम्ही पोचल्यावरती मी तुमच्या दोस्ताची कंडिशन काय ती कळव बर का? हो कळवतो। सांभाळून जा, पोचलात की फोन करा। हा तुम्ही काळजी घ्या आजीची। चला येतो आम्ही। आयुष्यात कधी कुणाला कशाची गरज पडेल सांगता येत नाही आदित्य। श्रीफळ प्रसाद
आणि हा देवीचा गंडा तुमच्या आणि लेकराच्या संरक्षणासाठी. मला तरी खात्री होतीच की सुंदरी नक्कीच मॅनेज करेल. मी भरते पिशवीत. मॅडम मी बांधून देते. खरंच सुंदरीने माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी व्रत केलंय. मी तिच्याशी इतकं वाईट वागू नाही. मॅडम नाही काही नाही. सुंदरी थँक्यू. जे करू नकोस काकूंना बरं वाटेल. येतो आम्ही. आदित्यच्या कुटातून आज पहिल्यांदाच काहीतरी चांगलं झालंय. एवढ्या दिवसात ना आज पहिल्यांदा अनु मॅडम माझ्याशी चांगलं वागल्या. आमच्यातला दुरावा कायमचा दूर कर आई काल काही. गाडी थांबव ना. का ग? मी सांगते म्हणून.
काय झालं ना? सॉरी आदी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला माहितीये मी तुला खूप हर्ट केलंय. तू मला कासावी सोन सांगत होतास की मी खरं बोलतोय, पण मी कशावरही विश्वास नाही होता, फक्त तुझा संशय घेतला. आधीच तू बाबा गेल्याच्या दुःखात होता, त्यात आई तुझ्याशी असं वागल्या होत्या, मी तुला समजूनच नाही घेतलं रे. इट्स ओके. बघ, मला माहितीये की तू माझ्या बाबतीत कधी कधी पजेसिव्ह आहेस, ऍट टाइम्स अग्रेसिव्ह होतेस, म्हणजे कधी कधी रडकी आहेस, मूर्ख आहेस, मंद आहेस, गप्पी माशासारखी फुवून बसतेस, मारक्या म्हशीसारखी बघ. अगं मस्करी करतोय मी. हे बघ, मला हे माहिती आहे की हे जे काही होत आहे किंवा तू जे काही वागतेस ते सगळं हार्मोनल चेंजेस मुळे होतं, आणि प्रेग्नन्सीमध्ये हे सगळं नॉर्मल आहे, तर मी निश्चितच तुला समजून घेऊ शकतो ना. नक्की राग गेला ना तुझा? मी तुझ्यावर अजिबात रागवलेलो नाही. आय लव्ह यू आदी. आय लव्ह यू टू. ये मस्त मस्त चाललंय तुझं. काय मस्त चाललंय? आता बघ ना, सेंचुरी होईल आदित्यला वाचवायची. सिद्धार्थ, तुम्हाला माहिती ना समद तरी बी बोलताय वय. अहो, मी हे अनु मॅडम साठी करते, आदित्यसाठी नाही. हो, तू फक्त दुसऱ्यांचाच विचार करत बस. नाही तर काय? नाही तर पूर्वीच्या पुरुषांना चार चार बायका असायच्या लग्नाच्या, आताशीच राहील की ही? नाही म्हणजे आतापर्यंत हिनं काळजी केली तिची, आता ती करेल की हिची काळजी? अहो काय बोलताय मावशी? मग काय बोलू ग? अग, एवढा दुःखाचा प्रसंग आहे तुला आणि त्याला काय नवऱ्याचं कर्तव्य नाही वय ग? एवढी तुझी काळजी करायची सोडून गेला तिच्या मागणं लगेच. अहो, मी त्याला नवरा मानतच नाही म्हणल्यावर नातं जोडायचं तोडायचा काय संबंध आहे? आणि मी फक्त अनु मॅडमची डिलिव्हरी होईपर्यंत थांबली, नंतर नाही सोडणार आहे त्याला. आणि आदित्य चुकलाय, माप चुकलाय माझ्या लग्नापासून ते बाबांच्या मरणापर्यंत. माप चुका केल्यात, खंडीभर चुका केल्यात. असं तसं माप नाही करणार मी त्याला. खरं त्याच्या बाजूने समजा बरोबर वाटत असलं ना तरी जाणून बुजून लई चुका केल्या. पण आता आपल्याला धीराने घ्यायला पाहिजे, समजाने धीर धरायला पाहिजे. कळतंय ना? सॉरी सुंदरी, भावनेच्या भरात जरा जास्तच बोललो. काय करू, त्याच्या ढोंगीपणाचा इतका राग येतो ना, त्याच्यावरचा सगळा राग तुझ्यावर निघाला. माझं बी तसंच होतं या बघ. नाही, मी पण सॉरी, मी पण बरंच काही बोलून गेले. बरं, जाऊ द्या, निघूया आपण. चला मावशी, येतो आम्ही. बरं वाटेल ना? अजून शुद्धीवर काय येत नाही? तुम्ही काळजी करू नका, उद्यापर्यंत येतील त्या शुद्धीवर. आणि जर उद्या सकाळपर्यंत त्या शुद्धीवर नाही आल्या तर त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागेल. ओके, होईल सगळं ठीक. प्रणाली सर.
म्हणले डॉक्टर? डॉक्टर म्हणला की उद्यापर्यंत शुद्धीवर येईल, पण नाही आले तर मोठ्या हॉस्पिटल मध्ये द्यावं लागेल बघे. अजय तू तू रडू नको, थांब थांब, तू तू ही तो बस 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 बघू बस. काय नाही होणार अजय, हे बघ हे पण मोठं हॉस्पिटल आहे, इथं पण मास डॉक्टर असतात, त्यांचे असिस्टंट असतात, आपल्याला काही मदत लागली तर मदत करतील, तू काळजी करू नको. हा कुठे गा? ते त्यांना मी घरी पाठवलं, त्यांना म्हणलं उद्या या, उगा आपल्यामुळे त्यांचा खोळंबा न गा. कृष्णात मालूम येत आहे तू एकटीच सगळं करायलीस की ग, म्हणून त्यांना म्हणलं या. अगं पण आजे, अगं बाय मी सांगितलंय की तिकडे कुणाला बोलू नकोस म्हणून, नाही बोलणार ते येतील. काय झालंय गाय तुला?